जग ही एक रंगभूमी स्तर आहे ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज अवघ जग ही एक रंगभूमी स्तर आहे आणि सर्व बाया बापडे आहेत निवळ कलाकार त्यांना आहे त्यांच्या जाण्याचं आणि येण्याचं निमित्त माणूस साकारतो वेगवेगळी पात्र त्याच्या जीवनकालामध्ये त्याचं जगण बांधलेलं असतं सात अंकांमध्ये पहिला अंक सुरू होतो नवजात तानुल्याच्या आगमनानं अंगठा चोखत आणि ओकार्या काढत ते असतं परिचारिकेच्या हाती निरागसपणे आणि मग सुरू होतो दुसरा अंक ज्यामध्ये सकाळच्या तेजस्वी अविर्भावाने तो पाटी दप्तर घेऊन निरुत्साही मुद्रेनं आणि काहीशा अनिच्छेनेच शाळेला जाताना दिसतो हळूहळू गोगलगाईच्या वेगानं तिसऱ्या अंकामध्ये आविष्कृत होतो पेटलेल्या ऊर्जस्वल श्वासांचा नायक प्रियकर जो करत असतो प्रियसीच्या सुरेख बाणाकृती भुवयांचं तोंड भरून कौतुक स्वतः रचलेल्या कवणांतून मग सुरू होतो चौथा अंक रंगमंचावर उभा ठाकतो झुंजार गडी ज्यानं राखळी आहे सिंहरूपी आयाळ आणि घेतल्या आहेत अजब शपता ज्याच्या रोमारोमात झळकतो आहे कोणालाही हेवा वाटावा असा रग्गेलपणा हुज्जत घालायला तो असतो सदैव तत्पर ज्याच्या शरीरभर जाणवतं सळसळत चापल्य आणि हजारो शूरवीर सरदारांमध्येही उठून दिसतं त्याचं आभाळाशी झुंज घेण्याचं शौर्य अगदी ठळकपणे पाचव्या अंकात समोर येतो गोलमटोल ध्येयष्टी आणि दिमाखदार रुबाब असलेला सद -सद विवेक बुद्धी असलेला मध्यमवयीन माणूस ज्याच्या नजरेत जाणवतं तीक्ष्ण जरब आणि ज्याची दाढी असते कोरीव आणि पद्धतशीर त्याच्या बोलण्यातून झळकत हजर जबाबी शहाणपण म्हणी अद्ययावत संदर्भ आणि चपकल उदाहरण आणि म्हणूनच त्याच्या भूमिकेतून व्यक्त होतो प्रभावी उठावदारपणा अंक सहावा वाढत्या वयाबरोबरच त्याच्यामध्ये दिसू लागतात अनिवार्य बदल अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह त्याचं बलदंड शरीर झुकू लागतं पुन्हा मावळतीकडं न्यूनतेकडं सैल ढगाळ पायजम्यात हलताना दिसू लागतात त्याच्या पायांच्या वाळलेल्या खुंट्या नाकावर स्थिरारलेला चष्मा अन ह्या वयात हमखास बाळगायच्या वस्तूंमुळं अवास्तव लोंबलेले खिसे त्याच्या ठिवणीतली घट्ट अस्सल विजार आता त्याला अगदी सैल ढेली होते एके काळचा त्याचा पहाडी बुलुंद आवाज आता झालाय पोरगळलेला आणि बोलताना त्याला लागते भयानक धाप कधी कधी लागतो त्याचा स्वरपेटीत नसलेलाच स्वर अन वाजते अनवट शिळ त्याच्या तुंडून या असह्य वयात अंक शेवटचा सातवा अंक वार्धक्य अन वयहीन वेलीवर कोमेजणाऱ्या आयुष्य फुलाच्या अनभिज्ञ इतिहासाच्या अगंतीक प्रसंगाचा हा शेवट शेवट अगंतुक शेवट हेच ते अद्वितीय बालपण तर नसावना ना की दुसरं बालपण हो नक्कीच दुसरं बालपण पण निव्वळ अभाव मूर्तिमंत अभाव दातांचा अभाव दृष्टीचा अभाव चवीचा अभाव आणि सगळ्याचाच विवेकी